नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण या ब्लाऊजचं आपल्याला अस्तर न लावता कटोरी ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जो जॉईंट भाग असतो तो आपल्या साईडला घ्यायचा आणि खुला भाग इकडच्या साईडने ठेवायचा। तर हे ब्लाऊज आपल्याला 34 साईजचं शिवायचं आहे। तर याची उंची आहे 13.5 इंच, त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन साठी। आणि याची रुंदी आहे 8.5 इंच, म्हणजे 34 चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे, म्हणजे 8.5 इंच। तर 8.5 इंचावरती मी एक टिक करून घेतलेला आहे आणि त्यापुढे आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला 10.5 इंच घ्यायचा आहे। तर हे आता आपण मार्किंग करून घेऊयात। शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच, गळा आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आहे आणि मोंडा आहे 6 इंच। तर हे आता आपण मार्किंग करून घेऊया। पाठीमागलच्या साईडने आपल्याला 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा आहे। आणि याच्या गळ्याची उंची आहे 8.5 इंच, तर आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, तर 9 इंच घ्यायचा आहे आपल्याला। याचा आपण गोल गळा करणार आहोत, तर गोलाकार देऊन घ्यायचा आहे याला। तर हे आता आपण कट करून घेऊया। हा भाग याच्यावरती ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। समोरचा गळा आहे 6 इंच, याला 1 इंचावरती गोलाकार करून घ्यायचा आहे। तर हे आता आपण काढून घेऊया। आणि इथं आपल्याला मोंड्याच्या साईडने 1/2 इंच आतमध्ये घेऊन गोलाकार देऊन घ्यायचा आहे। गळ्याच्या साईडने क्रॉस पट्टी ही 3.5 इंचाची घ्यायची असते आणि मोंड्याच्या साईडने 2.5 इंचावरती। तर हे आता आपण मार्किंग करून घेऊया। या क्रॉस पट्टीचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे। तर याचं सेंटर येत आहे आपलं 5.25 इंच। गळ्याच्या साईडने 1 इंचावरती टिक करून घ्यायची आहे। या ठिकाणी 2 इंच, 2.5 इंच ते 2 इंचामध्ये आलं तरी काही हरकत नाही। तर याला आता आपण गोलाकार देऊन घेऊया। तर हे आता आपण कट करून घेऊया। आता आपण कटोरी ही वाढवून घेऊया। गळ्याच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडने 1 इंच। आणि इथून गोलाकार देऊन घ्यायचा आहे। आणि याचा आता आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। तर हे 8 इंच येत आहे, तर याचं सेंटर 4 इंच। तर इथून आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचा आहे खाली। आणि हे आता जोडून घेऊयात। तर हे आता आपण कट करून घेऊया।
झाली आपली कटोरी वाढवून ही तयार आहे। तर आता आपण बाह्या कट करून घेऊया। तर हा कपडा अगोदर आपण फोल्ड करून घेऊया। तर आपली बाह्याची उंची आहे 5 इंच आणि याच्या मध्ये आपल्याला 2 इंच वाढून घ्यायचा आहे। तर आपण मोंडा घेतला होता 6 इंच, तर त्याच्या मध्ये आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचा आहे। जेव्हा आपण शिवत असतो तेव्हा हा कपडा आपल्याला कमी पडतो, नंतर आपल्याला इकडे जोडावं लागतं, त्यामुळे अगोदरच आपण वाढून घेऊयात। यापुढे आपण इतकं वाढून घेतलेलं आहे, म्हणजे वाढवल्यामुळे आपल्याला कपडा हा कमी पडणार नाही। तर हे आता आपण कट करून घेऊया। तर इकडच्या खुल्या साईडने आपल्याला 2.25 इंचावरती टिक करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। आतल्या भागाने आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर ही गोलाकार दिलेली बाजू ही आपली समोरची असते। तर हे 1 इंचापर्यंत आलं तरी काही हरकत नाही, शक्यतो 1 इंचापर्यंत आलं पाहिजे। तर हे आता आपण कट करून घेऊया। तर साध्या ब्लाउज साठी आपल्याला क्रॉस पट्ट्या या 4 लागत असतात। तर मी हा दुसरा कपडा घेतलेला आहे, जे आपण दुसरा कपडा घेतलेला आहे त्याच्या क्रॉस पट्ट्या ह्या आतमधून घालणार आहोत, त्यासाठी दुसराही कपडा घेतला तरी काही हरकत नाही। तर ह्या आता आपण कट करून घेऊया। तर हा पाठीमागेलचा भाग, हा समोरचा भाग, कटोरी, क्रॉस पट्टी या भाया, तर हे आता आपण शिवून घेऊयात। तर सगळ्यात अगोदर आपण खालचा भाग शिवून घेणार आहोत। तर याला आधी टक्स द्यायचे असतात, याचं सेंटर घ्यायचं अशा प्रकारे पकडून। तर इथून आपण याला टक्स देऊन घेऊयात। टक्स हे 4 इंचाचे असतात। तर इथे मी पट्टी तयार करून घेतलेली आहे। तर इथून आपण शिवून घेऊयात अगोदर। तर इकडच्या साईडने आपल्याला एकदा फोल्ड करून, परत एकदा फोल्ड करून याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। शक्यतो ही पट्टी सर्व ब्लाउजला लावायचीच, कारण की यामुळे आपले ब्लाउज पाठीमध्ये उचलत नाही। तर आता आपण हा भाग शिवून घेऊयात दोन्ही। तर सर्वात अगोदर आपण हे भाग अशा प्रकारे टाकून घ्यायचे आणि नंतर कटोरीचे भाग हे दोन्ही टाकून घ्यायचे अशा प्रकारे। तर हे आता आपण शिवून घेऊयात। तर शिवत असताना वरच्या साईडने आपल्याला शिवून घ्यायचं आहे इथून। तर याला डबल शिलाई देऊन घ्यायची असते। तर आपल्याला कटोरीला डास देऊन घ्यायचे आहेत। हे टोक या टोकापर्यंत आणायचं। कटोरीच्या डासाची रुंदी ही आपल्याला 1.5 इंच घ्यायची आहे आणि उंची आपण 2 इंच घेणार आहोत। तर हे आता आपण शिवून घेऊयात। याला आता आपण क्रॉस पट्टी लावून घेऊयात।
तर क्रॉस पट्टीचे वरचे टोक हे या ठिकाणी लावायचे आहे। आणि जी क्रॉस पट्टी आपण दुसऱ्या कपड्याची घेतली होती ती खालच्या साइडने लावायची आहे। तर आता आपण एका साइडने क्रॉस पट्टी जोडून घेतलेली आहे, दुसऱ्या साइडने आता जोडून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे आपल्याला अशा प्रकारे करून हे आतमध्ये घालायचं आहे आणि इकडच्या टोकापासून आपल्याला इथपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे। ज्या ठिकाणावर आपण 3.5 इंचावरती क्रॉस पट्टी घेतली होती त्या साइडने आपल्याला हे बाहेर ओढायचं आहे, ते सहज निघतं। हुक पट्टी व हुकाच्या घराची पट्टी बनवून घ्यायची आहे। हुकाची घर करण्यासाठी थोडीशी जाड पट्टी लागते, हुक लावायची जी पट्टी असते ती थोडीशी लहान घ्यायची असते। याला एका साइडने आपण दुमडून शिवून घेऊयात। ज्याला आपण हुक लावतो त्या पट्टीला थोडस दुमडायचं आणि खालच्या साइडने लावायचं म्हणजे आपल्याला शिवण्यासाठी सोपं जातं। तर ही पट्टी इथे जोडून या ठिकाणी आपण शिलाई मारून घेऊयात। तर ही पट्टी हुकाच्या घराची असते तर ही खालच्या साइडने घ्यायची असते आणि इथून याला शिलाई मारून घेऊयात। तर हे खालच्या साइडने फोल्ड करून याला इथून शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्या थोड्या अंतरावरती दुसरी शिलाई मारून घ्यायची आहे। तर याला आता खालच्या साइडने घेऊन इथून थोडस इकडल्या साइडने ओढून घ्यायचं आहे आणि इथं फोल्ड करून घ्यायचं आहे। या ठिकाणी याला शिलाई मारून घ्यायची आहे। हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेऊया। तर याला आता आपण पलटी करून घेऊयात आणि याच्या सेंटर वरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। या ठिकाणी हुकाची घर येतात त्यामुळे आपल्याला सेंटर वरती शिलाई मारून घ्यायची असते। या ठिकाणी आपले दोन्ही भाग तयार आहेत। तर हा पाठीमागलचा भाग घ्यायचा, त्याला हे आता आपण जोडून घेऊया। तर हे भाग जोडत असताना उलट्या दिशेने टाकायचे, इथून याला आता शिलाई मारून घेऊयात। तर हे भाग दोन्ही जोडून घेतलेले आहेत आपण। तर आता भाया लावण्याच्या अगोदर आपल्याला इथून इथपर्यंत पाहायचं आहे। तर खालचा भाग हा आपला जास्त झालेला आहे, त्याला इथे खडूनी मार्किंग करून आपण हे कट करून घेऊया। म्हणजे जेव्हा आपण भाया लावतो उभारणी जोडतो तेव्हा हा भाग जास्त होतो, त्यामुळे आपली उभारणी ही व्यवस्थित येत नाही आणि आपल्याला शिवताही बरोबर येत नाही। याला आता भाया लावून घेऊयात। ज्या ठिकाणी हे कमी जे असतं ते समोरचा भाग असतो, ज्या ठिकाणी आपण कट मारली होती तो कट बरोबर या ठिकाणी ठेवायचा आणि इथून आपल्याला भाया अशा प्रकारे घेऊन
शिलाई मारून घ्यायची आहे। जे आपण पुढी वाढवलं होतं तो इथपर्यंत आलेला आहे, म्हणजे बरोबर आलेला आहे। आपण वाढवत नाही त्यामुळे इथे आपल्याला कमी पडतो आणि दुसरा भाग जोडावा लागतो, त्यामुळे हे अगोदरच वाढवून घ्यायचं। तर आता याला आपण शिलाई मारून घेऊया। आपण भाया या 5 इंच घेतल्या होत्या, तर इथून शोल्डर पासून आपल्याला 5 इंच घ्यायचे आहेत। इथं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इकडच्याही बाजूने असंच करायचं आहे। तर आता आपण उभारणी जोडून घेऊया। उभारणी ही खालच्या साईडने जोडायची असते। आणि अगोदरच्या आपल्या मापाच्या ब्लाउजचा आपल्याला इथं कंबर पाहिजे आहे, आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथून आपण शिलाई देऊन घेऊया। जो आपला मोंड्याचा भाग असतो त्या ठिकाणी आपल्याला आपल्या ब्लाउजच्या मापाचा मोंडा ठेवून मोजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मोजून घ्यायचं आणि इथे टिक करून आपण इथून शिलाई मारून घ्यायची इथूनही। आणि नंतर भायाच्या ठिकाणी इथे आपण टिक करून घेऊया। आणि कमरेपासून ते भायापर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर आपण असं जोडल्यामुळे आपल्याला हे कमी पडत नाही। आपण पाठीमागलचा भाग हा थोडासा कट केला होता, जास्त होत होता तो, त्यामुळे आपल्याला हे बरोबर होतं। तर इकडचाही भाग आपण जोडून घेऊयात। इकडच्याही हुकाच्या साईडने हे आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे आणि इथं टिक करून आपण शिलाई मारून घेऊया। हे अगोदरच्या ब्लाउजवरून आपण मुंडा घेऊयात काढून। तर शोल्डर पैसे ठेवून इथपर्यंत घ्यायचं शिलाईपर्यंत, आणि इथे एक आपण टिक करून घेऊया। आणि भायाच्या साईडलाही टिक करून घेऊया। तर आता आपण शिलाई देऊन घेऊया। तर आता आपण मापाच्या ब्लाउज वरून याची रुंदी मोजून घेऊया। या हुकापासून ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर ही आपली फिटिंग बरोबर आलेली आहे। तर बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांचं या ठिकाणी कमी किंवा जास्त होतं, त्यामुळे आपल्याला अगोदर हा भाग मोजून दोन्ही साईडचा तो अगोदर कट करून घ्यायचा, मगच हे जोडून घ्यायचं। तर आता आपण बाजूनी शिलाई देऊन घेऊयात। जो एक्स्ट्रा जो असतो कपडा तो आपण थोडासा कट करून घ्यायचा आहे, जास्त कट करायचा नाही। तर दुसऱ्याही साईडला अशाच प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे। भायाचे दोन्ही भाग हे समोरासमोर आलेले पाहिजेत। हे जे आपण शिवलेलं असतं ते तेव्हाच आपलं ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित बसतं। इथे पाहू शकता तुम्ही,
आता आपण पाइपिंग करून घेऊया. पट्टे हवे असतात तर या ठिकाणी या अशा जोडून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर याला आता एका साइडनी दुमडून शिलाई देऊन घेऊयात. तर ही पट्टी गळ्याच्या साइडने लावायची असते. याला थोडस फोल्ड करून घ्यायचं म्हणजे दुमडून घ्यायचं आणि याच्या बरोबर ठेवून याला एक शिलाई मारून घ्यायची आहे अगोदर. या ठिकाणी एक्स्ट्राचा कपडा कट करून आपल्याला परत एकदा फोल्ड करून याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर जी पट्टी लावली आहे आपण त्याला आपण थोडीशी कट मारून घेऊयात म्हणजे व्यवस्थित बसेल. तर या ठिकाणी आपल्याला आतमध्ये घेऊन याला गोट देऊन घ्यायचा आहे म्हणजेच पाइपिंग करून घ्यायचे आहे. याला आता आपण हुकाची घर तयार करून घेऊयात. या ठिकाणी आपलं कटोरी ब्लाउज हे शिवून तयार आहे. ज्या कोणाला अस्तरचं कटोरी ब्लाउज कसं शिवायचं ते पाहायचं असेल तर त्यांनी वरती आय बटन वरती क्लिक करून पाहू शकता. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.